कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा. दिशा भविष्यातील शिक्षणाची. श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. दहावी नंतरचे करिअर याबाबत आपण जाणून घेतोय वाई येथील दिशा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून. मागील भागात आपण एक्झॅक्ट परीक्षेच्या दृष्टीनं काय आवश्यक गोष्टी आहेत याबद्दल चर्चा करत होतो आणि त्यातल्या दोन पार्ट आपण डिस्कस केले होते, एक बॉडी क्लॉक आणि दुसरं कॉन्सेप्ट क्लिअरिंग. बॉडी क्लॉकचं महत्व आपण पाहिलं, 3 तासाच्या बैठकीचं महत्व पाहिलं आणि कॉन्सेप्ट क्लिअरिंगचा सुद्धा प्रश्न अटेम्प्ट होण्यावरचा परिणाम आपण पाहिला होता. या कॉन्सेप्ट क्लिअरिंगमध्ये जी काही इम्पॉर्टंट गोष्ट आपण आहे त्यातली लँग्वेजची कमांड आणि नंतर कोणत्याही चॅप्टरचं त्या चॅप्टरमधल्या टॉपिकचं तुमचं कनेक्शन्स किंवा त्या सगळ्या कॉन्सेप्टवर जाण्याचा रेशो याबद्दल पण आपण चर्चा केली होती. तिसरा जो पॉईंट येतो तो म्हणजे ऍप्लिकेशन स्पीड. ज्यावेळेस तुमचा फिजिकल स्टॅमिना सेट आहे, ज्यावेळेस तुम्हाला कॉन्सेप्ट एकदा क्लिअर होत आहेत, त्यानंतर सगळ्यात मेजर पार्ट येतो तो प्रत्येक संकल्पना कळल्यानंतर त्याच्यावर ऍप्लिकेशन्स करणं. कारण जवळपास हा सगळा एंट्रन्सचा भाग ऍप्लिकेशन कनेक्टेड आहे तिथं, त्यामुळे प्रश्न कळल्या कळल्या लवकर स्पीडमध्ये तुम्हाला ते सगळे ऍप्लिकेशन्स करायला पाहिजेत. एकंदर पेपरचा टायमिंग आणि क्वेश्चनचा रेशो यांचं जर प्रमाण आपण बघितलं तर अगदी एस्पेशली जेईला विचार करायला गेलं तर 90 क्वेश्चन्स आपल्याला आहेत आणि 180 मिनिटं आहेत, म्हणजे 2 मिनिटाला 1 क्वेश्चन हे त्याचं स्पीड आहे. आणि मेडिकलचा नीटचा विचार करायला गेलं तर 180 क्वेश्चन 180 मिनिटं म्हणजे 1 मिनिटाला 1 क्वेश्चन असा रेशो आहे. याच्यामध्ये काय महत्वाचं तर ऍप्लिकेशनच महत्वाचं आहे. याचा अर्थ 2 मिनिटात किंवा 1 मिनिटात तुम्हाला प्रश्न तो वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे, त्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन स्टार्ट करायचे आहेत, कॅल्क्युलेशन करायचे आहेत, उत्तर काढायचं आहे, सर्कल डार्क करायचं, ही सगळी प्रक्रिया तुमच्या इतक्या कमी वेळात करायची आहे. आणि यातला मेन भाग असतो तो म्हणजे ऍप्लिकेशनचा. यासाठीच तुमचं अतिशय प्रॅक्टिस इथं इम्पॉर्टंट राहणार आहे. जितक्या स्पेसिफिक लेवलने तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुमचं स्पीड जास्त होऊ शकेल. आणि सेल्फ स्टडी ज्यावेळेस आपण करत असतो त्यास प्रत्येक वेळेस सेल्फ स्टडी करताना प्रत्येक क्वेश्चन्सला आपल्याला किती वेळ लागतोय याच्यावर खरं तर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा मिनिमम वेळेमध्ये क्वेश्चन सोडून होत आहेत का ही गोष्ट बघता येऊ शकेल. संकल्पना कळली आणि ऍप्लिकेशनसाठी असणारे बेसिक कॉन्सेप्ट कळले तुम्हाला तर तुम्ही लवकर काम करू शकाल, त्यामुळे ऍप्लिकेशन स्पीड पण इम्पॉर्टंट असणार आहे. त्यातला शेवटचा चौथा मुद्दा होता तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट किंवा डिसिजन मेकिंग. हा त्यातला सगळ्यात मेन पार्ट आहे. ज्याप्रमाणे आपण बघतो की कॉन्सेप्ट क्लिअर तुमचे आहेत किंवा तुमचं ऍप्लिकेशन स्पीड पण आहे, पण या सगळ्याचं नियंत्रण वेळेशी आहे. आणि मग त्या 3 तासात लसणारा पेपर इन टाइम कम्प्लीट होण्यासाठी तुमचा वेळेकडे अतिशय लक्ष असायला पाहिजे तिथं. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा पेपर स्टार्ट होईल तर एव्हरी 15 मिनिट्स प्रत्येक 15-15 मिनिटांनंतर तुमचे किती क्वेश्चन्स होत आहेत इतक्यापासून लक्ष ठेवण्यापर्यंत शेवटच्या काही मिनिटांपर्यंत आपले आलेले न आलेले क्वेश्चन्स आहेत यांच्यासाठी सर्कल डार्क करायचे असतील तर त्याला किती वेळ अलॉट करावा हे सगळं ठरवणं या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये येतं. टाइम मॅनेजमेंटचा भाग हा तुमच्या प्रॅक्टिस पेपर टेस्ट सिरीज याच्याशी संबंधित आहे. वर्षभर 2 वर्ष तुम्ही जी मेहनत घेणार आहात त्या प्रत्येक पेपरच्या वेळेस तुमचं जसं प्रश्नांकडे लक्ष असतं, जसं चॅप्टरच्या क्लिअरन्सकडे लक्ष असतं, तसं वेळेकडे पण लक्ष असायला पाहिजे की आपण किती वेळात किती प्रश्न सोडवतोय, त्यातले करेक्ट किती येत आहेत, निगेटिव्ह मार्किंग किती जात आहे हे कळणं पण महत्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे तुमची टाइम मॅनेजमेंटची कमांड ही अगदी क्लिअर होऊ शकेल. या टाइम मॅनेजमेंट सोबत असतो तो दुसरा म्हणजे डिसिजन मेकिंग. ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. कित्येक वेळा प्रश्न सोडवत असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना काही वेळा असंही घडतं की लास्ट कॅल्क्युलेशन न करता सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो किंवा अगदी शेवटचे कॅल्क्युलेशन करत आलो तरी पण उत्तराबाबत आपण कन्फ्यूज असतो. अशा दोन्ही गोष्टींच्या शक्यता राहतात आणि इथं तुमची निर्णय क्षमता खरं काम करते. शेवटच्या वेळेत लास्ट शेवटचे राहिलेले 15-20 मिनिटं इथं सुद्धा निर्णय क्षमता खूप महत्वाची आहे. जितकं तुमचं माइंड स्टेबल असेल, जितके तुम्ही विचारांमध्ये अगदी मॅच्युअर असाल, तितके शेवटचे 15-20 मिनिटं तुम्हाला खूप फायदेशीर असतात. आणि ही तुमची थॉट प्रोसेस आहे, डिसिजन मेकिंग हे इम्पॉर्टंट असणार आहे. या चारही मुद्द्यांवर आपल्याला खरं सविस्तर बोलायचं आहे. पण ज्यावेळेस तुमच्या अकॅडमिक सेशन स्टार्ट होतील, रेग्युलर तुमचं जेव्हा टीचिंग कोचिंग आणि प्रॅक्टिस सेशन स्टार्ट होतील तेव्हा प्रत्येक मुद्द्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. एक एक सॅम्पल एक्झाम्पल घेऊन आपण कम्पेअर करून बोलणार आहोत इथं. पण तोपर्यंत ह्या प्रमुख 4 मुद्द्यांची माहिती तुम्हाला, कारण हे सगळं तुमच्या कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटच्या सिलेक्शनसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. याप्रमाणे इतर माहिती आपण पुढील भागात पाहूया. दिशा अकॅडमी वाई इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांची तयारी करून घेते. इथलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या तयारीकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा इथं आहे. केवळ अभ्यासच नव्हे तर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, स्पोकन इंग्लिश यासाठीही विशेष लक्ष दिलं जातं. उत्कृष्ट टाइम मॅनेजमेंटमुळे विद्यार्थी कंटाळत नाहीत आणि त्यांचं मोबाईल सिनेमा टीव्ही याकडे लक्षही वेधलं जात नाही. त्यामुळेच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाणारे मोठ्या शहरातील विद्यार्थी वाईच्या दिशा अकॅडमीला प्रिफरन्स देतात. ह्यावर्षी दिशाचे 19 विद्यार्थी IIT साठीच्या JEE ॲडव्हान्स या परीक्षेसाठी क्वालिफाय झालेत.
दिशाबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास जरूर संपर्क साधा 777-592-592-3 किंवा 4 या क्रमांकावर. या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ॲडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.